आज माणगाव मधील येलावडे गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार भरत शेठ गुगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याआधी गावातील ग्रामस्थांनी आमदार भरत गुगावले यांचा वाजत गाजत जंगी स्वागत केला. उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी विरोधकांचा समाचार घेऊन त्यांच्यावर टीका केली. तर महाड मतदार संघ हा आमदार भरत गोगावले यांचे कुटुंब आहे असे मत प्रमोद घोसाळकर यांनी व्यक्त केले. प्रत्येकाच्या प्रसंगामध्ये येतात, प्रत्येकाच्या अडीअडचणी मध्ये येतात, धार्मिक कार्यक्रम येतात, सामाजिक कार्यक्रम येतात, राजकीय कार्यक्रमामध्ये येतात आणि अशा प्रकारचा एक मतदार संघ म्हणजे कुटुंब आहे. अशा प्रकारचं त्यांनी गेले अनेक वर्षांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून आपण ठरवून त्यांच्याकडे पाहतो. आणि आज कोणी किती वंदना केल्या तरी सुद्धा आपल्याला भरत शेठला 40,000 मताधिक्याने या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि अशा प्रकारचं काम करूया. जे जे आपण माझा आत्मशिवसेनेचा होता आणि मला पुन्हा घेऊन त्या ठिकाणी आमदार करण्यासाठी पुन्हा मला पक्ष प्रमुखांनी मला आमंत्रित केलं की तू पक्षामध्ये आणि तुझ्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे आणि या ठिकाणी खरं जे नैतिक जबाबदारी होती ती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. आणि पुन्हा एकदा या निजामपूर परिसरातून 5,000 मतदान घेऊन, परंतु आपला माणगाव गोरेगाव आणि लोणेरा हा परिसर आहे, या परिसरातून किमान 10 ते 12 मतदान घेऊन पुन्हा या साहेबांना आपल्याला पुन्हा चांगलं मतदान द्यायचं आहे. कुठला आले आणि आपण जे काय बोलतोय ते काय बोलतोय देवन तटकऱ्याला पण विचार करायला लावे. माणिक जगताने कधीच विचार केलाय? माणिक जगताप अवलंबून आहे, तटकऱ्यांवरती अवलंबून आहे. पण मला खात्री आहे की आता जी काय इनकमिंग चालू आहे त्या इनकमिंग मध्ये जास्तीत जास्त लोक हे काँग्रेस राष्ट्रवादीचे आपल्याकडे येत आहे. त्याच्यामुळे मतामध्ये जो बदल आहे तो निश्चित आहे. आम्ही पहिल्या वेळेला 14,000, दुसऱ्या वेळेला 21,000, आता आम्ही 30,000 पार सांगितलंय. हे मी कालपर्यंत परवापर्यंत बोलत होतो, परंतु जे पक्षप्रवेश होत आहे तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्याचं उदाहरण बरेचसे हे शिकले कमी काय करतात त्यांना मी सांगितलं मी कमी शिकलोय ते बऱ्याच या गोरगरीब जनतेमध्ये बोलतो. तुम्ही जास्त शिकल्यामुळे हायफाय लोकांमध्ये वावरता, त्याचा काही उपयोग होत नाही आहे. कारण तो आशीर्वाद आहे तो गरिबांचा मिळतो, श्रीमंतांचा आशीर्वाद कधी नसतो. गरिबांचा आशीर्वाद हा आपल्या हृदयापासून आणि मनापासून तो कधीही वाया जात नाही. पण आदिवासी लोकांचे तर एवढे आशीर्वाद आहेत, काय विचार करत नाही, डायरेक्ट इथनं रिक्षा पकडतात का डायरेक्ट, अरे फोन करा मी आहे नाही, त्यांना माहित आहे इथं घर आहे ना. आणि ते नुसतं निवडून देणार नाही, तुम्हाला आपला आमदार आपला मंत्री पाहिजे. मंत्री भरत शेठ नाही, मंत्री तुम्ही सगळे लोक आहात. कारण तुम्ही जर निवडून नाही दिलं तर मी मंत्री कुठला होणार? मग तुम्ही निवडून दिल्यानंतर मी मंत्री म्हणजे तुम्हीच मंत्री. म्हणजे अजूनपर्यंत आम्ही जमिनीवरनं चालतोय. म्हणून मी तुम्हाला सांगतो माझा कार्य अहवाल आपल्या संघटनेचा मी तयार करतोय. जो केलेला आहे तो कार्य अहवाल वाचल्यानंतर या विरोधकांचे डोळे जर पांढरे नाही झाले तर मग भरत शेठला विचारतो. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.